व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। धारूर तालुक्यातील मोरफळी येथे कोरोना आणि वाढत्या उष्ण तापमानामुळे बाहेर झोपलेली कुटुंबे पाहून सोमवारी पहाटे चोरट्यांनी 3 घरे फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 25 लाखांचा व्यवज लांबवल्याची घटना घडली। तालुक्यातील मोरफळी येथील धोंडीनाथ ज्ञानोबा कोळेकर यांच्या घरातील सर्वजण मध्यरात्री झोपलेले असताना चोरट्यांनी घर फोडून घरातील 2 सोन्याच्या अंगठीसह 45,000 रोकड ऐवज व त्यांच्या शेजारी असलेले तुकाराम शिंदे आणि श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम मिळून 10,000 ऐवज आणि किमती साड्या चोरून नेले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत आहे। प्रतिनिधी दिगंबर शिराळे, ओएस न्यूज, धारूर।